शेवर ज्या क्षणाला सामना केला हाडलक प्रवीण आणि अरुण जो जरा अरुण साठी दोन सामन्याचं मॅन ऑफ द मॅच एकाच खेळूला सचिन तेंडुलकरनी लागोपाठ मॅन ऑफ द मॅच जिंकलं आणि या वाळकुंबच्या छोट्या सचिनने मी नरेश मंदाना साहेबांना विनंती करेन ही दोन्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हो हो इलेक्ट्रिशियन टीम देखिए मिड विकेट पर जो लाइट का पोल है वो बंद हो चुका है प्लीज जल्द स्वप्निल वर्तक साहब अपने हस्ते हा पुरस्कार दवा स्वप्निल वर्तक जी अपने हाथों पुरस्कार दवा दुसरांदा मैन ऑफ द मैच पटकवतो है लागोपाठ मैन ऑफ द मैच पटकवणं साधी गोष्ट नाही टाळ्या झाल्याच पाहिजेत कॉन्ग्रेचुलेशन अरुण वेल डन किती ट्रॉफ्या लुटणार तू इकडे अरुण की अगर बात करें तो इस सीजन में इन्होंने इतनी ज्यादा ट्रॉफियां कलेक्ट करी हैं अपने प्रदर्शन से काबिले तारीफ अलग से रूम लेना पड़ रहा है इन्हें ट्रॉफी रखने के लिए क्योंकि ये सीजन में सबसे ज्यादा फॉर्म में नजर आए हैं अरुण टेक्नीशियन टीम इलेक्ट्रिशियन टीम प्लीज इलेक्ट्रिशियन टीम आपसे रिक्वेस्ट है डीप मिड विकेट के लाइट पोल के ऊपर जरा ध्यान दें बार बार बंद और कुछ हो रहा है आप जल्द से जल्द उसका कुछ सॉल्यूशन निकाले जब तक के सन्माननीय स्वप्निल वर्तक साहब यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थना आहे आज वेळात वेळ काढून तिथे आलेत त्यांचं आम्ही अजय इलेवन तर्फे आयोजक अजय पाटील यांच्या तर्फे ही आन बान शानची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करत आहोत धन्यवाद स्वप्न साहेब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण आपण दोन लागोपाठ दिला दर्शक जागे झाले नाही याला म्हणतात आयोजकांचा पैसा वसूल आणि दर्शकांचा सुद्धा पैसा वसूल आणि आता लढत आहे ती पुन्हा एकदा सहा चेंडू सहा धावा असताना जो सामना जिंकलेला संघ तो वाघबीळचा कुणाल स्पोर्ट्स अक्षरशः फिट बोलतात ना मराठीत अक्षरशः पूर्णपणे हालत खराब झाली होती प्रवीण भाईंदर पाड्या पौष मात्राचा त्याला लांब ठेवला आणि यांनी सामना जिंकला बिलकुल बंटी सर अगर जो दर्शक अभी अभी जुड़े हैं आजकल एंड्रॉइड मोबाइल का जमाना है आप अपना सेलफोन निकालिए और जो चीज हमने आपको हमारे कमेंट्री बॉक्स के माध्यम से बताई है वो चीज अगर आप देखना चाहते हो चेतन ने किस तरीके की गेंदबाजी की किस तरीके से अपनी सामने वाली टीम को छह गेंदों में छह रन नहीं करने दिए आप जाइए अजय 11 2016 ये चीज को यूट्यूब पर टाइप करिए और चेतन की गेंदबाजी देखिए tenniscricket.in के माध्यम से टेक्नोलॉजी का जमाना है और टेक्नोलॉजी के जमाने में ये चीज आप तक के पहुंचेगी जो दर्शक ने नहीं देखा है कि चेतन ने किस तरीके से गेंदबाजी की चेतन ने किस प्रकार से गेंदबाजी की किस अंदाज में अपनी टीम को जीत की राह तक के पहुंचाए बिल्कुल चलते हैं मैच की शुरुआत करते हैं वाघबिल वर्सेस चार ओवरों का यह मुकाबला है वाघबिल वर्सेस जुजार स्पोर्ट्स कोलशेत आइए हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे एक बेहतरीन मराठी के कमेंटेटर इसी गांव के हैं बोइड सर प्लीज वेलकम बोइड सर इस मैच का आंखों देखा हाल बोइड सर की जबानी प्लीज वेलकम बोइड सर तर दुसऱ्या सेमीफायनल कडे वळूया आपण झुंजार स्पोर्ट्स कोळशेत आणि कुणाल स्पोर्ट्स वाघबिळ तर दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सामना आहे कारण या सामन्यात जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखल होणार आहे या अगोदर बालकुंभ संघ हा अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखल झालाय आणि आपण पाहतो एक भव्य दिव्य चषक आहे आणि त्या चषकावर कुठला संघ आपला नाव कोरतोय चार षटकांचा सामना असणार आहे एक षटक पहिला षटक पॉवर प्ले
तर झुंजार स्पोर्ट्स कोळशेत आणि कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ तर दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखलोय. तर नक्कीच आज एमसीसी स्पोर्ट्स या संघाने देखील एक टूर्नामेंटचं आयोजन केलं होता आणि हे दोन संघ आता लढत होते आणि त्यामध्ये कुणाल स्पोर्ट्स हा संघ विजय ठरतोय आणि सुपर थ्री मध्ये जाऊन दाखल होतोय आणि तीच लढत आता आपण पाहणार आहोत. कुणाल स्पोर्ट्स वाघवेल वर्सेस झुंजार स्पोर्ट्स कोळशेत. नगर इसके बाद जो पोजीशन है तीसरे नंबर की और चौथे नंबर की वो पोजीशन यहाँ पर तय की जाएगी बॉल आउट के माध्यम से. तो जो टीमें बिल्कुल जो टीम यानी वन साइड पैकर आपके कप्तान को रुकना है पूरी टीम लेकर बॉल आउट इसके बाद किया जाएगा. जो भी हारने वाली टीम होगी पोजीशन के लिए ओनली फॉर पोजीशन. आइए बोल सर. तर चार षटकांचा सामना आहे. चार षटकांमध्ये 46 धावा कुठल्या होत्या झुंजार स्पोर्ट्स कोळशेत या संघाने आज एमसीसीच्या मैदानावर आणि 47 धावा चार षटकांमध्ये कुठल्या गेल्या कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ या संघाने प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तर तोच झुंजार स्पोर्ट्स आज फलंदाजीसाठी येतोय. सागर आणि कुणाल पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रुपेश. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक कारण दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सामना. पहिला चेंडू स्वीप करायला चेंडू जातोय. मिड विकेट रिजन मध्ये एकदा पूर्ण केली जाते. एका धावर समाधान मानतोय फलंदाज सागर. एका धावाणी आपला स्वतःच वैयक्तिक खाता उघडतोय. श्री गणेश होतोय धाव फलकाला. झुंजार स्पोर्ट्स कोळशेत या संघाच्या धावा धाव फलकावर ते एक. आताच उपस्थित होत आहेत ठाणे शहराचे प्रतिनिधी नागरिक सन्माननीय महापौर संजयजी मोरे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. संपूर्ण क्रीडासंघांतर्फे माननीय संजयजी मोरे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या ठाणे शहराचे प्रथम नागरिक आपल्या सर्वांचे लाडके महापौर माननीय संजयजी मोरे साहेब यांचं आज व्यासपीठावर या क्रीडा नगरीत हार्दिक स्वागत. आपलं मनपूर्वक स्वागत सर. तर रुपेश गोलंदाजी मार्गवर येतोय. सागर आणि कुणाल सलामीची आघाडीची जोडी. पायाचा किती धावा उभारतात हे फलंदाज. दुसरा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. आक्रमक प्रवृत्ती धारण केलाय. क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला. मोठ्या मोठ्या चेंडूचा मोह आवरता आला नाही आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद. पहिला मोठा धक्का बसतोय. पहिला हादरा बसतोय झुंजार स्पोर्ट कोळशेत या संघाला. धावायचा फलकावर एक गडी बाकी. आम्ही मजा करतो आम्ही वाघवीळ चलागिरी. आम्ही वाघवीळ चलागिरी आमची ठाण्याची नगरी. नामी हाऊ वाघवीळ चलागिरी. 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 तर पहिला यश प्राप्त करतोय गोलंदाज रुपेश. पहिला यश प्राप्त करतात कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ. एक गडी बाद एक. कुणाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज स्वप्न येतो क्रमांक 3 वर. ऑन साईडला अडबटन खेळण्याचा प्रयत्न. सहा धावांसाठी तो दत्त हिंद विमाना. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद विमाना. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना.
तर सागर षटकार ठोकतोय गोलंदाज रुपेशच्या तिसऱ्या चेंडूवर. या षटकाराने धाव फलक पुढे सरकतोय. 7 धावा 1 गडीबाद. गडीबाद झाला होता कुणाल. 19 धावा पटकावल्या स्वप्नील लॉन्ग स्ट्राइक एंडला. 3 चेंडू आणि 7 धावा अशी स्थिती आहे प्रथम फलंदाजी करताना झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. पुन्हा विकेट गेला जबरदस्त. आक्रमक पवित्र धारण केलं या फलंदाजाने. अगदी वेगळी शैली पाहतो आपण पहिले सरांकडनं. लॉक केलाय चेंडूला. बरं लॉक क्लिअर करतोय 6 धावांसाठी. दुसरा षटकार अप्रतिम फलंदाजी. कौतुक करेल या फलंदाजाचं. कारण एक फलंदाज बाद झाला. धडपण होता, दबाव होता. आणि त्या धडपण दबावला न जुमावता लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार घेतोय. संघाच्या धाव वेगाने पुढे सरकत आहेत. 13 धावा 1 गडीबाद. 13 धावा. षटकारांच्या हॅट्रिकवर आहे फलंदाज सागर. पायाचा षटकारांची तिगडी साध्य करतोय की नाही. सुवर्ण संधी आहे त्याला. रुपेश महागडा ठरतोय. 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केला होता आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो सफल ठरला होता. आता लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार. ऑन हॅट्रिक पायाचा पुढचा चेंडू. पुढे एकदा लॉक करण्याचा ऑन साईडला चेंडू. मिड विकेट मध्ये शतक्षण चेंडूला अडवतोय. पंकजच्या मार्फत चेंडू अडला जातोय. मात्र 1 धाव पूर्ण करतोय. 1 धाव समाधान मानतोय फलंदाज सागर. 1 धावा आणि धाव फलक पुढे सरकतोय. 14 धावा. चांगली सुरुवात, चांगला पायाभरणी, चांगला फाउंडेशन. आपण पाहतो जर घरकुल इमारत जर बांधायची असेल तर पायाभरणी फाउंडेशन हा फार महत्वाचा असतोय. क्रिकेटमध्ये देखील असंच घडलं जातंय. तुमची जर सुरुवात दणक्यात झाली तर नक्की शेवट देखील त्याचं गोड होतं. आणि त्याचंच प्रत्यय देताना फलंदाज सागर 4 चेंडू आणि 14 धावांचं योगदान. पुढचा चेंडू चेंडूला फक्त गली रिझन मध्ये चेंडू टटवला. एकदा दुसरी धाव घातक प्रयत्न होतोय. काहीच गरज नव्हती, काहीच गरज नव्हती स्वप्नीलला, काहीच गरज नव्हती सागरला. दोन्ही फलंदाज एका स्ट्रॅकवर आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात पास. दुसरा गडी बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. 2 गडी बाद 15 धावा. आता सुरुवात चांगली होते. महागड्या षटक हाताळतोय गोलंदाज रुपेश. या षटकामध्ये धावा खर्च करतोय 15. 1 गडी बाद आणि 1 धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. पहिला गडी खूप स्वस्तामध्ये बाद झाला होता फलंदाज कुणाल. धावा होत्या धाव फलकावर त्या 1. त्याच्यानंतर दुसरा गडी बाद झाला स्वप्नील. धावाय धाव फलकावर त्या 15. तर जितू येतोय एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. एक हुकमी फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याने चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. कारण पहिला सामना जर बघितला अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र आणि झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. 4 चेंडू 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती. 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती. आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय. आणि तोच जितू आता फलंदाजीसाठी येतोय जेव्हा 2 गडी बाद होत आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. तर 2 नंबरसाठी गोलंदाज येतोय. काय बात आहे. ठाणे शहराचे प्रथम नागरिक माननीय महापौर संजयजी मोरे साहेब यांच्यासमोर ठाण्यातल्या 2 तुल्यबळ संघांचा हा सामना. जितू आणि सागर भाऊ भाऊ हे दोन्ही बंधू आहेत. बघूया बंधू आता बंधू तो निभवतात संघासाठी का काय. आता टीम मीटिंग घेतली जाते. कारण दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारेल. कारण पहिला महागडा षटक हाताळलाय गोलंदाज. वेळ कमी आहे. 15 मिनिटात 4 षटक आपल्याला पूर्ण करायची आहेत. पंचाने हाताचा इशारा केलाय त्याची नोंद घेतली गेली आहे हे लक्षात ठेवा. टाइम लिमिट इज कंपल्सरी फॉर कम्प्लीट ऑफ 4 ओव्हर्स. म्हणजे 4 षटकांचा कोटा पूर्ण करायला 15 मिनिटाचा कालावधी
आपल्याला दिलाय त्याचा नीट विचार करा. दोन धावांची पेनल्टी लागली का मग बोल नका प्यार की छप्पी पप्पी कधी म्हणून. फार कठीण आहे संघ कुठले असो स्थानिक असो का बाहेरचा नियम अटी सर्वांना सारख्याच. व्हॉट अ कॉमेंट्री बॉक्स. अतर चांगली सुरुवात होते झुंजार स्पोर्ट्स कोळशेत या संघाकडनं. जरी दोन गडी बाद झालेत मात्र कुठल्या प्रकारचा मानसिक दडपण दबाव या संघावर नाही आहे. 15 का टेन्शन आहे मैदानामध्ये भोईजी का टेन्शन आहे. किती मोठा संघ असला ना या परिस्थितीमध्ये तो दडपणाखाली येणारच येणार. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या जातात. पहिल्या षटकामध्ये जर 11 दुहेरी दिसतोय तर नक्कीच मानसिक दडपण येतो दबाव येतो शत्ररक्षण करणाऱ्या संघावर. आणि तेच आपण पाहतोय कारण रुपेश याचा एक चांगला गोलंदाज आला इथं मार बसली जाते. दोन उत्तुंग षटकार खेचले जात आहेत फलंदाज सागर याच्या मार्फत जो एकूण 4 चेंडू मध्ये एकूण 14 धावांसह या फलंदाजाने योगदान दिलंय. दोन उत्तुंग षटकाराच्या साह्याने मात्र सागर अजूनही खेळपट्टीवर तड धरून उभा आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. पुढचा चेंडू ऑफ साईड कव्हर रिझन मध्ये वन बॉल चेंडूला फील्ड केला जातोय. मात्र एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. एक धावानी धाव फलक पुढे सरकतोय 16 धावा. तर 7 चेंडूचा खेळ संपतोय आणि 7 चेंडू मध्ये 16 धावा पटकावले त्यांना त्याचा श्रेय जातोय तो फलंदाज सागर. निश्चितच त्याने दोन षटकार खेचले होते गोलंदाज रुपेशच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर. हर्षद राईट आर्म अराउंड द विकेट. ऑन साइड ला चेंडू जातोय. चेंडू वेगाने शतरक्षण चेंडूला दोन शतरक्षण येतात. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न करत होता फलंदाज सागर मात्र जितू याचा नकार येतोय. एकच धावावर समाधान मानतात. एक धाव अर्चित करतोय फलंदाज जितू आपला स्वतःचं वैयक्तिक खाता उघडतोय. धावा धाव फलकावर येत आहेत त्या 17 धावा. क्रिकेटमध्ये अशुभ अंक. 4 षटकांचा सामना आहे. उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेमी फायनलचा सामना आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्या जो मध्ये संघ जिंकेल तो नक्कीच अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखल होणार आहे. या अगोदर वालखुम संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखल झाला. पुढचा चेंडू पुढे येऊन चेंडूला स्वांग केला. चेंडूचा ऑन साईड मिड विकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही कारण धोका उद्भवू शकतोय. कारण दोन्ही फलंदाज हे आक्रमक स्फोटक फलंदाज आहेत. एकेरी धावा देखील येतात डबल देखील येतात आणि जर षटकारांची गरज असेल तर षटकार देखील हे फलंदाज खेचू शकतात कारण त्यांच्यामध्ये कुवत आहे शारीरिक क्षमता आहे. मात्र एकच धाव समाधान मानतात. एका धावाने धाव फलक पुढे सरकतो 18 धावा. 18 धावा धाव फलकावर आहेत. 9 चेंडूचा खेळ संपतोय. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना हर्षद अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. ऑन द राइज जबरदस्त स्ट्रोक अप्रतिम फटका 6 धावा आहे गाडी. नाव घेता संकट जाई गो घेता संकट जाई नाव घेता संकट जाई. काय शॉट आहे. स्ट्रॉंग झोन ज्याला म्हटलं ते डावी बाजू लेग साइड या फलंदाजाची स्ट्रॉंग झोन आहे. तिथे चेंडू पडला आणि काय त्यांनी चेंडूवर तुटून पडला तो पडला त्यांनी चेंडूला पाहिला आणि जागेवरून फक्त एकदा तो फिरला आणि बॅटला चेंडू लागला तिथेच मोहर लागली होती षटकाराची. काय टायमिंग आहे लक्षात ठेवा. या मैदानावर रात्रीचे 10 वाजून गेलेत. हवेमध्ये चेंडू जात नाही लवकर. ही ताकद आहे ताकद फक्त 40 धावा मागं ठरू शकतात. 24 धावा. कारण जो शॉर्ट सिलेक्शन केला होता व्यवस्थित होता. टायमिंग व्यवस्थित योग्य होती. फुटवर्क व्यवस्थित होता आणि त्या कारणावर 6 धावांसाठी पुढचा चेंडू. ऑन साईडला चेंडू वन वन चेंडू सिनिश ट्रॅव्हल होतोय. चेंडू अडवला जातोय. एकच धावर समाधान मानतोय फलंदाज जितू. जितू एकूण एक षटकाराच्या साह्याने 8 धावांवर खेळतोय. संघाच्या धाव होत आहेत त्या 25. मेघनाथ मात्रांच्याकडून हॅट्रिकला 2000 मेघनाथ मुकादम यांच्याकडून 2000 रुपये हॅट्रिकला विकेटला तर मंगेश मात्रांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये. हॅट्रिक होते कुठे महत्वाची हॅट्रिक आहे. फलंदाज इन फॉर्म. पुढचा चेंडू ऑफ साईडला चेंडू कव्हर क्षेत्राच्या डोक्यावर 4 धावांसाठी
नक्कीच मात्र जे पाठीराखे झुंझार स्पोर्ट्स कोल्शेर या संघाचे नक्कीच मात्र खुश होतात या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीवर. नक्की चांगल्या दर्जाच्या फलंदाजीला प्रत्यय देतोय दोन्ही फलंदाज. दोन षटकं पूर्ण 29 धावा अप्रतिम फलंदाजी. आणि ठाण्याचं जगवण रिक्षा मैदान पहिल्या दोन षटकात 29 धावांची लयलूट. यामध्ये षटकार चौकार ते पण चांगले खेळले असं नाही का आडवा तिडवा फटका खेळलाय. अडम तडम तडफडबाजी नाही, चांगले क्रिकेट शॉट. आता पुढे येऊन सरसावत खेळलेला कवरच्या डोक्यावर मारलेला फटका, तसंच ऑन साईडला खेळलेला षटकार, याला म्हणतात परफेक्ट क्रिकेट शॉट. 29 धावा 12 चेंडूंवर. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 12 धावा जरी झाल्या तरी 40 टप्पा पार होईल. आणि रात्रीच्या वेळी घोडबंदर परिसरातल्या उघड्या मैदानात 40 धावा करणं कठीण आहे. बाईकची चावी सापडली, ओळख पटून घेऊन जावं. ऍक्टिव्ह आहे, सोनं सापडत नाही, चावी सापडते. चला धावसंख्या 29, फार महत्वपूर्ण सामना आहे. आणि ठाण्याचा जगवा रिक्षा पहा, या रिक्षानी काय नाही केलं. ही रिक्षा ठाण्याची शान आहे, सजलेली सवरलेली रिक्षा. एकोणतीस धावा. आज माननीय महापौर साहेबांना सामना बघायला वेळ मिळाला फार महत्वाचं. लक्षात ठेवा, आज ठाण्याचे 4 संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल झाले. रायगड होतं, पनवेल होतं, वसई होतं, परंतु ठाण्यामध्ये काय कमी आहे. ठाण्यामध्ये युवकांमध्ये जी कला आहे, ताकद आहे, त्याचं व्यासपीठ, एक चांगलं व्यासपीठ अशी स्पर्धा करून देत आहे. नरेश बंधारे साहेब तसंच इतर सर्व मान्यवर यांच्या पाठिंब्याने अजय 11, सुनील स्पोर्ट्स, कुणाल स्पोर्ट्स, मेगा 11 यांच्या संयुक्त विद्यमाने वाघबीडच्या या परिसरामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. भगवा सीमारेषा लक्षात ठेवा, पूर्ण भगवमय वातावरण. हे वातावरणच काहीतरी वेगळं आल्हाददायक इथे आपल्याला दृश्य दर्शवत आहे. आणि क्रिकेट काय सुंदर चाललंय. सकाळी कासरवडून इथे झाल्या सामन्यामध्ये वाघबीड संघाने झुंझार 11 कोळशेतला हरवलं होतं. आता रात्री ते एकमेकाला भेटताय, बघू कशी परतफेड होते, देवाणघेवाण विजयाची या पराभवाची. सुरुवात तर जबरदस्त आहे, पाया चांगला बांधला गेलाय. तुम्ही म्हटलं ना पाया फोडणी चांगली असली पाहिजे, पाया चांगला असला पाहिजे. पाया चांगला तर इमारत चांगली आहे, तर मुंबऱ्यासारखी पडली म्हणून समजा, हे लक्षात ठेवा. पाया चांगला आहे. 29 धाव आहेत. झुंजार माणसा झुंज दे हे गाणं आहे ना, हे गाणं झुंजार स्पोर्ट साठी लागू आहे. आणि वाघबीडचे वाघ हे कधी परत येऊ शकतात. हा वाघबीडचा संघ आहे, कोपऱ्या कोपऱ्यात विकेटच्या यांना ओळख आहे. स्थानिक संघ स्थानिक मैदानात खेळतोय, स्थानिक पाठीराख्यांसमोर शांतता बघा मैदानात काय पसरली आहे. यांनी 4 सिक्सर मारले ना, तर वाघबीडच्या संघामध्ये 1-9 बॅट आहे. त्यांच्यात सर्व षटकार मारणारेच खेळाडू आहेत, आर पार मारतील. परंतु 50 धावा झाल्या तरी हा सामना, 60 धावा झाला तरी हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेळला जाईल, ही आम्ही अनुभवाने ही गोष्ट सांगू शकतो. अनेक सामन्यांचे बघितले, उत्कंठावर्धक, रोमहर्षक, चित्तथरारक असे अनेक विश्लेषण यांना लावू शकतो. परंतु दर्शकांना काय पाहिजे, असे सामने जे घरी गेल्या आपण घरच्याशी बोलू शकतो, आठवणीतले सामने, डोक्यात ठेवलेले सामने, असे हे सामने आज होणार. हे दोन भाऊ आहेत ना, सागर आणि जितू, हे प्रॅक्टिस करतच नाही,
हे मॅचेस खेळतात. किती यांच्यात टॅलेंट असेल, बॅटला चेंडू लागायला पण प्रॅक्टिस करावी लागते, पण नैसर्गिक गुणवत्ता देवाने दिलेली देणगी असते. तर टेनिस मध्ये आपण सर्वसामान्यांचा खेळ ज्याला म्हणतो, सर्वसामान्यांचं क्रिकेट म्हणजे टेनिस क्रिकेट, या क्रिकेटचा ही देणगी. प्लीज लाईट्स कमी आहे तिकडे मिडविकेटला, लवकर चालू करा, सामना खोळंबलाय. मान्यवर या सामना बघण्यासाठी आले, धावांची लयलूट सुरू आहे. ही लयलूट प्रेक्षकांना पसंत आहे. षटकार चौकारांची आतषबाजी, छोटं मैदान हो, 25 मीटरची ही बाउंड्री लाईन आहे. भगवा सीमारेषा 25 मीटरची आहे. बघूया वाघळीचे वाघ धाडतात का कोशेचा हा झुंजार माणूस झुंज देतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नजर टाकूया धाव फलकावर. या दोन षटकामध्ये काय घडामोडी झाल्या. सागर आणि कुणाल सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली होती. तर सागर आणि दोन षटकार आणि एक चौकार, एकूण 7 चेंडूंचा त्याने सामना केला आणि 7 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान. या फलंदाजाने अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी. तर कुणाल याने एक धाव पटकावली, कुणाल स्वप्नील आणि एक धाव, जितू एक षटकाराच्या सहाय्याने 8 धावांवर खेळतोय. तर रुपेश षटक हाताळण्यासाठी आला होता, 15 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर टीम मीटिंग घेतली जात गेली, कारण दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारणार. हर्षद व जबाबदारी टाकली, मात्र हर्षद याने देखील तो महागडा षटक हाताळला. 14 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. एकूण 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये 2 गडी बाद 29 धावा कुठल्या जात आहेत. झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाकडनं पहिला गडी बाद झाला होता, धावा होत्या धाव फलक्यावर, 1 कुणाल बाद झाला झेलच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद झाला, धाव होत्या धाव फलकावर, 15 स्वप्नील धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. अजूनही 12 चेंडूंचा कोटा शिल्लक आहे झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाकडे. आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांची लयलूट करतात, किती षटकारांची चौकारांची आतिषबाजी होते, नक्कीच हे पाहूया. उर्वरित 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. काही घडू शकतं, काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे आणि चित्र खेळ. प्लीज लाईट्स लावा, सामना थांबला ना का, लोक निघून जातो तो पिक्चर संपल्यासारखा. प्लीज जरा, काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच. रविवारी पत्त्याच्या घरी तिकट मीठ बनलं असतं, जेवणाची वेळ झाली, एकही दर्शक हल्ला नाहीये. याला म्हणतात दर्शकांना थांबून ठेवलेला सामना. वाघबीळचे वाघ धाडायला तयार आहेत, सर्व एकत्र उभे आहेत. कुणाल स्पोर्ट वाघबीळ रायगड मध्ये यांनी जाऊन जिंकलं, पनवेलला यांनी पादक्रांत केलं, आज आपल्या घरात खेळतायत. ही मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या घरात खेळायचं आपल्या घरच्यांच्या समोर म्हणजे टेन्शन येणारच. परंतु झुंजार स्पोर्टचे 2 शिलेदार जितू आणि सागर कोलशेतचे हे दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. काय टायमिंग आहे. पहिला सामना आठवला, 4 चेंडू 17 धावा पाहिजे होते. आम्ही सांगितलं मॅच गेली, परंतु या जितूने 3 षटकार लागोपाठ ठोकले आणि लोकांना उठायला टाळ्या मारायला भाग पाडलं. बघूया काय घडतंय. अनेक इतिहास इथे घडले. मगाशी महापौर साहेबांनी एवढं सांगू शकतो, आपण लवकर आला असता तर एक जबरदस्त सामना बघायला मिळाला असता. 6 चेंडू 7 धावा पाहिजे होत्या. पोस्ट मात्र भाईंदरपाडा, भाईंदरपाड्यातल्या गावागावातून फोन आले, 5000 रुपये जिंकल्यावर, 8000 रुपये जिंकल्यावर एकूण रक्कम वाढली 25000. 6 चेंडू 7 धाव्या मैदानात 6 खेळाडू बाकी होते खेळायचे. कोण म्हणेल हा सामना जिंकू नाही शकत. परंतु चेतन नावाच्या या वाघबीळच्या वाघाने 6 चेंडूमध्ये 1च धाव दिली आणि 5 डॉट डिलिव्हरी टाकल्या, 5 निर्धाव चेंडू, आणि अख्खा गाव नाचू लागला. याला म्हणतात जबरदस्त कामगिरी. आणि आता त्यांना 30 पुनरावृत्ती करायची आहे आपल्याच घरच्या लोकांसमोर. धावसंख्या 29 आहे. सामने असे झाले तिथे, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे इन केबल नेट च्या माध्यमातून, तसंच स्क्वॉड 18 घर बसल्या लोक सामने बघतायत. आणि युट्यूबवर अख्खं जग, अजय 11 ठाणा, जर आपण युट्यूबवर, आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असतील तर युट्यूबवर जा आणि सर्च करा अजय 11 ठाणे, आपल्याला घर बसल्या सामने बघू शकतात. आणि सन्माननीय बंधूजी खरत या केबल नेटवर्क चे मालक यांच्या वतीने हे सामने दाखवले जातात. किती योगदान आहे, सर्वांचं योगदान आहे.
सर्वांच्या योगदानाशिवाय शुभ कार्य घडतच नाही. हे कार्य सर्व मान्यवरांच्या हस्ते घडले. भगवामय वातावरण आणि लाईट लागली बाबा. तर खूप उशिरानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतोय. बहिण साहेब एक नक्की सांगू शकतो आमच्या अनुभवातून, वेळ गेली ना वेळ, मध्ये गॅप आला का काहीतरी उलट होत, हे नक्कीच क्रिकेटमध्ये, क्रिकेटमध्ये थोडा गॅप आला तर होतच होत, जो थांबला तो संपला. सुनील गावस्करांचं गाणं आठवत आहे का, या जीवनामध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. क्रिकेटमध्ये एक संधी सुटली का तुम्ही संपला, हे म्हणायचं होतं त्यांना. जीवनातली संधी सोडू नका, संधीचं सोनं करा. नवीन तरुण मुलांना आम्ही हेच सांगतो कॉमेंट्रीच्या माध्यमातून की संधीचं सोनं करा, डोंट वेट, शॉर्टकटची मार्ग धरू नका, मेहनत करा, सकारात्मक विचार करा, मग जग तुमचंच आहे. पाहूया काय घडतंय. दोन षटका पूर्ण, 29 धावा, मेघा 11, मेघाचा हा कुणाल स्पोर्ट्सचा संघ लढतोय आणि आता येतोय तोच गोलंदाज चेतन, ज्यांनी 6 चेंडूंमध्ये 1 धाव दिली होती, आता त्याची कसोटी या दोन तडाकेवंत फलंदाजांसमोर. एक वेगळा विक्रम होतो का काय घडतं, बोल टू कॉमेंट्री बॉक्स. तर चेतन लांडला जातोय, तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, कौतुकास्पद कामगिरी त्याने त्या सामन्यामध्ये घडवून आणली होती. पहिला चेंडू तर जितू त्याने एक षटकार ठोकून दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय दिलाय, तो खेळतोय 8 वर. तर सागर 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने 20 धावांवर खेळतोय, 19 धावा आहेत त्या 29. पहिला चेंडू लॉफ केलाय मिड विकेट क्षेत्र क्लिअर. अगले शैली मध्ये आपण पाहतोय 55 धावांचा अधिकृत इशारा. डोक्यावरून 6 धावांसाठी फलंदाजी, देखणी फलंदाजी, दोन बंधूंच्या मार्फत 6 धावांनी धावा वेगाने पुढे सरकत आहेत. 35 धावा, 13 चेंडूमध्ये 35 धावा पुढे जात आहे. धावांचा पाऊस पाडताना आपण पाहतो या दोन फलंदाजांना. नक्की दोन्ही संघांचे पाठीराखे इथे आहेत, मात्र खुश आहेत ते या फलंदाजांच्या कामगिरीवर. ऑफ साईड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न होतोय, चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, चेंडू निर्धावच्या स्वरूपात निघून जातोय. काय टर्न आहे, या गोलंदाजाकडे जी फिरकी आहे, लेग ब्रेक, लेग ब्रेक किती सुंदर लागतो. डाव्या शोन चेंडू 90 काटकोनात वळतो, यांनी चेंडू वळवले तर फलंदाज नाचला म्हणून समजा. बघूया काय घडतंय, एक सुंदर संग्राम मैदानावर. तर गणेश शेळके यांच्याकडे 500 पारितोषिक आला या फलंदाजासाठी. जितू रॅपिड आणि लोकमती फलंदाजी, जबरदस्त मारा, आक्रमक आणि स्फोटक हा हुकमी फलंदाज आहे या संघामध्ये. आणि नक्कीच त्याने आपली गुणवत्ता, कला, कौशल्य पणाला लावले, कारण हा प्रतिष्ठेचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो नक्कीच अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखल झालाय होणार आहे. 41 धावा, प्रत्येक गोलंदाज इथं महागडा ठरतोय. रुपेश 15, हर्षद 14, चेतन 3, चेंडू 12. काय शॉट आहे, पुढ्यात चेंडू टाकला, पदरात पडलं, पवित्र झालं, काय मारलाय, जबरदस्त स्ट्रेट हिट ओवर द लॉन्ग ऑन फॉर बिग सिक्स. ज्याची नजर सेट आहे, ज्याच्या पायामध्ये चपळाई आहे, नजर सेट झाली आहे, त्यांना चेंडू फुटबॉल दिसतोय. फुटबॉल कुठे टाका, ऑन साइड ला, ऑफ साइड ला, स्ट्रेट सिक्स, मैदानाच्या कोपऱ्यात कोपऱ्यात चेंडू धाडले. नक्की आक्रमक आणि स्फोटक पराव पवित्र धारण केला या फलंदाजाने. ऑफ साइड ला चेंडू गॅलरीजन मध्ये मिसफील होते, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि यश प्राप्त करतोय फलंदाज जितू. एका धावाने धाव फलक पुढे सरकतोय, 36 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, अजूनही उर्वरित 18 चेंडूचा कोटा शिल्लक आहे झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाकडे. नक्कीच मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 16 चेंडू मध्ये 39 धावा. आल्या चेंडू त्यांनी चेक केला, चेक केला बॅटवर, व्यावसायिक त्याचा प्रतीक, 41 चेंडू चेक केला जातोय, 42 धावा.
तुम्ही जागे आहात, जागे आहात. नक्कीच पाठी रखे आहेत, ते नक्कीच खुश असतील या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीवर. ऑन साइडला नक्कीच हायलाइट पाहतो आपण. षटकार 48 धावा. काय शॉट आहे. चढा ओढीन चढवीत होते बाई, मी पतंग ओढवीत होते असे शॉट. काय शॉट आहे, सर्व हवेत. तीन शॉट, हा गोलंदाज साधा सुद्धा नाहीये. 26 धावांवर खेळतोय नाबाद 26 धावा. नक्कीच दोन्ही फलंदाज सांगतात एक तुम्हारी तो एक हमारी. पुढचा चेंडू ऑन साइड ला. अप्रतिम फलंदाजीच दर्जाचा प्रत्यकरण. याबरोबरच 50 धावा पूर्ण, 50 कंप्लीट. पंचांचे हात जेवढे दुखले नाहीत तीन दिवसात ते बघा, पंच सांगतात तेवढे वरती हात करत दुखलेत. किती षटकार आहेत, टोटल सिक्सर. स्कोररला कंटिन्यू बिझी ठेवलंय, बिझी. 7 सिक्सर, 7 सकम 42, आणि एकूण स्कोर आहे तो, टोटल स्कोर 54 धावा. क्या बात है, चौकार षटकारांची आतषबाजी. दिवाळी, दसरा, ईद सर्व एकाच वेळी साजरं झालं. आता वाघवीळचे वेळ आहे, ते पण मारतात, ते पण खूप फटकेबाजी करू शकतात. आज मज्जाच मज्जा. पाहूया काय घडतंय. नंदू शेवटचं हानामारीच्या षटकामध्ये येतोय. हा एक गुणवान गोलंदाज वाघवीळचा, त्याला आता धावा रोखायच्या आहेत. एकूण धावा 54, 54, तीन षटकात 18 सरासरीने वाटचाल करतोय हा संघ प्रत्येक षटकामध्ये. नंदू ऑन साइडला षटकार. पप्पी आणि चेतुळे 25 धावा कुठल्या. नक्कीच पोस्ट मात्र भाईंदर पाडा हा जर सामना जिंक बघत असतील तर विचार करत असतील का ज्या गोलंदाजाने 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केला नाही आणि त्या गोलंदाजाने आता 6 चेंडू मध्ये नक्कीच 25 धावा खर्च केलेत, कुठे कमी पडलो, का कमी पडलो हे नक्कीच विचार करत असेल पोस्ट मात्र भाईंदर पाडा हा संघ. कुठे कुठे फिल्डिंग लावायची, क्षेत्ररक्षण कुठे लावायचं, आभाळ फाटलं त्याला ठिगळ कुठे लावायचं असंच म्हटलं पाहिजे. काय बॅटिंग आहे. 27 धावांवर खेळतो फलंदाज जितू. 4 उतुंग षटकाराच्या साह्याने बत्तीस धावांवर खेळतो. ऑन साइडला चेंडू, स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल सुटला जातोय. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज जितू. धावफलक वेगाने मोठा लक्ष्याचा पाठलाग करतात. धावतात कमी मारतात जास्त असं आम्ही कधी कधी म्हणतो. रनिंग किती केले, धावा धावून काढल्यात फक्त 12, आणि किती लांब लांब स्ट्रोक केलेत. आणि ऑल क्रिकेट स्ट्रोक, हा ऑल क्रिकेट स्ट्रोक. नंदू यांना आता धावा फक्त थांबवायच्या आहेत किंवा गडीबात करायचा. तर गणेश शिंगे, गणेश शेळके याच्याकडे अजूनही 500 रुपयाचा पारितोषिक जितू याच्यासाठी. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू अडवला, दुसरा धावा घेण्याचा घातक प्रयत्न होतोय. नक्कीच 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 66 धावा. किती धावा, 64 धावा. 64 हिमाला एवढी मोठी धावसंख्या आहे रात्रीच्या वेळी. 64 धावा. काय होईल, काय होईल, दोन्ही काय वार्ता करतायत, कोण थांबणार कोण मारणार. संसारामध्ये कसं, एकानी पडायचं एकानी सावरायचं, क्रिकेटमध्ये एकानी थांबायचं एकानी मारायचं, हे मर्यादित क्रिकेटचं एक समीकरण आहे. आणि तेच दोन्ही सख्खे भाऊ करतायत. जितू 31 धावांवर खेळतोय, सागर 32 धावांवर खेळतोय. हेमकांजी होईल इथे आले, त्यांचं स्वागत. ऑन साइड चेंडू, डिमिट विकेट रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातो. एकच धाव पूर्ण केले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 65 धावा. बेलबोल्ड नंदू
आता चांगला टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फुल लेन टाका, शॉर्ट पिच टाका, हे आतमध्ये खेळतात, क्रीज मध्ये उभे आहेत. बघा स्क्रीन मध्ये पाहिलं तर कळतं फलंदाज उभा कुठे आहे. फलंदाज स्टंपच्या एक फूट पुढे उभा आहे, आतमध्ये उभा राहतो तो आणि चेंडूवर येऊन खेळतो. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो सिली मिड ऑन रिझन मध्ये, फक्त एकच धाव. एक चेंडू शिल्लक, शेवटचा वाटतो, वन टू गो. आता शेवटचा चेंडू यायचा शिल्लक आहे. धाव संख्या विशाल काय स्वरूप प्राप्त करते, काय पार्टनरशिप आहे दोघांची. 50 ची पार्टनरशिप झालीच असेल वाटतं. पार्टनरशिप किती धावांची झाली महत्वाची आहे. 50 ची पार्टनरशिप टाळ्या झाल्या पाहिजे. 50 पार्टनरशिप हवेत. उंच 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 उंच. वेल हँड, गुड कॅच, गुड कॅच. या दोघांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा ती झाल्याच पाहिजे. काय फलंदाजी आहे, आतिषबाजी. एक जबरदस्त इनिंग. आता वाघवीची वारी आहे. कुणाल स्पोर्ट्सनी हा सामना जर जिंकला तर कुणाल भंडारी यांच्याकडनं, विनोद भंडारी यांच्याकडून कुणाल स्पोर्ट्सला 10,000 रुपयांचं पारितोषिक. आता तलवारीला पाणी चढवायची वेळ कुणाल स्पोर्ट्सची आहे. बाईकची चावी भेटली जरा, कोणीची असेल त्याने घेऊन जावी. बघूया काय घडतंय. विजयाचं लक्ष किती आहे बघूया. 67 जावा. स्वप्नील बाद झाले ना, स्वप्नील जसे हाय. स्वप्नील बाद झाले तेव्हा वाटलं होतं हा संघ डळमळीत होईल, परंतु त्याच्यानंतर जितू आणि सागर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. जिंका कोणी हारा कोणी फरक पडत नाही, जिंकेल या मैदानावर फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. कोणी जिंको, लोकांची मनं तो जिंकेल, दर्शकांचं मन तो जिंकेल, तोच खरा विजेता. मग पाठ कोणी टोको जमिनीवर पहिले. आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, बेस्ट फाइटर आहेत या मैदानावर. छोटं मैदान आहे दर्शको, 25 मीटरची बाउंड्री आहे. स्ट्रोक चुकला तरी सिक्सर जाते. सर्वात छोटं खाणी मैदान, त्या मैदानावर 67 धावा सुद्धा कमी आहेत. वाघबीडच्या कुणाल स्पोर्ट्सकडे 1-9 बॅट आहे, 1-9 जबरदस्त हिटर पंकज जर सुरुवातीला तुटून पडला आणि त्याला सर्वांची साथ लाभली तर वाघबीड संघ हा चेंडू ठेवून मॅच जिंकू शकतो. आम्हाला यांचा खूप अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. हे वेडे क्रिकेटर, वेडे हे दर्शकांना वेडे करतील, कारण की टेबला खालून का टेबला वरून कॉम्प्रोमाइज झालेली नाहीये. आणि या स्पर्धेचा नियम आहे, जर चुकून हात मिळवणी करायचा प्रयत्न केला गेला तर त्या संघाला तिकडेच बाद करण्यात येईल व 3 वर्ष या संघाला प्रवेश देणार इथे घेता येणार नाही. शत्रक्षण लावून घ्या प्लीज. लेट सी व्हॉट हॅपन. सलामी जोडी कुणाल स्पोर्ट्स वाघबीड त्वरित मैदानात पाठवा. 67 धावांचं आव्हान, 67 म्हणजेच मार्टी 67. 67 धावांचं आव्हान आहे चलत्या मैदान की ओर. बहुत ही जबरदस्त इनिंग यहां पर दिखाई दी. जितने भी दर्शक रात को खाना खाके बैठे हैं ना, उनका खाना हजम होने की बारी आई है. बहुत ही जबरदस्त. अब आएगी पैसों की बरसात. तो प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता विजय प्राप्त करण्यासाठी, कारण प्रथम फलंदाजी करताना 69 धावा खुटल्यात 4 षटकामध्ये आणि 67 धावांचं लक्ष. तसेच हा सामना जर वाघबीड कुणाल स्पोर्ट्स जिंकतोय तर विनोद भंडारी यांच्याकडे
10,000 रुपये भुवनेश्वर मात्रे 5,000 रुपये जमा केले तुम्ही सामना जिंका आणि विनोद भंडारी यांचे 10,000 अजून कोण आहे मनीष मात्रे मंगेश मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये विजयी ठरला कुणाल स्पोर्ट वाघबीळ तर एटीएम मशीन सुरू झाली आहे आता घ्यायची वारी तुमची आहे एकूण प्राइस आले 20,000 रुपये कुणाल स्पोर्टला विजयासाठी लखलखती ट्रॉफी आहे ना ट्रॉफी सोन्याचा मुलामा दिल्यासारखी ही नवी नवरी दुल्हन कोणाच्या कडे जाते ते पाहणं महत्वाचं आहे फायनलला 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक ए वेगळ्या बाजूला आन मान शांत चषक वेगळ्या बाजूला तुम्ही गाडी घेऊ शकता बंगला घेऊ शकता काही खरेदी करू शकता परंतु ट्रॉफी जी असते विजयाची ती ट्रॉफी घ्यायला तुम्हाला घाम हा काढावाच लागतो तर सामन्याकडे वळूया 67 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग करतायत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक विनोद भंडारी पहिला चेंडू नागराज ऑन साईडला चेंडू 6 धावांसाठी कक्षा धावांसाठी सामन्याला स्वरूप प्राप्त होईल तशा तशा लयलूड इथे होईल पैशांची आम्ही जर म्हटलंच होत ये तो झाशी है काशी अभी बाकी है जितू मदानांच्याकडे 1,000 रुपये विजयी संघाला कुणाल स्पोर्ट्सला सुरुवात काय झाली आहे तू डाल डाल मैं पाद पाद तू दो तो मैं चार मारू षटकार किती पडले ते बघा स्कोरर वेडा झालाय सिक्सर सिक्सर लिहून साईनाथ पाटील यांच्याकडून कुणाल स्पोर्ट्सला विजयी झाल्यास 5,000 रुपये एकूण रक्कम आली आहे 26,000 विनोद भंडारी यांनी आपला अजून रेट वाढवलाय विजयी संघाला 15,000 रुपये त्यांच्याकडनं पैशांची धावांची लयलूट इथं आपण पाहतोय कोण म्हणतं महाराष्ट्रात दुष्काळ आहे बघा पैशाचा पाऊस पडतोय 26,000 रुपये तर आम्ही लिहून ठेवतोय विजय संघाला कुणाल स्पोर्ट साठी स्पेशल प्राइज बघा काय करते ओवर टू द कॉमेंट्री बॉक्स चेंडू नागराज हो बिगीट करण्याचा प्रयत्न होता प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाज हर्षज याचा मात्र यश व्यवस्थित मिळत नाही प्रयत्न केले होते फलंदाजाने कारण पहिल्याच चेंडूवर एक चौका टोकला त्याचा थोडासा मनोबल वाढला होता या फलंदाजाचा कारण 17 धावा प्रति षटकामध्ये गरज आहे विजयासाठी प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 2 मोठे फटके यायलाच हवेत ऑन साइड ला चेंडू पॉवर प्ले चा वापर आणि फलंदाज बाद नक्कीच पहा पाठीरेखे पहा दोन्ही संघांचे पाठीरेखे इथे आहेत आणि दोन्ही संघांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न हे दोन्ही पाठीरेखे करत आहेत जसं जसं सामन्याला स्वरूप येईल तशी तशी अजून इथं पैशांची लयलूट होऊ शकते झुंजार स्पोर्ट्स संघ जर जिंकला तर आझाद स्पोर्ट्स या संघाकडनं त्यांना दोन बोकड आणि राकेश पाटील यांच्याकडनं 5 कोंबडे एक आहे निळूभाऊ यांच्याकडनं कुणाल स्पोर्ट्स विजयी झाला तर 5,000 रुपये एकूण रक्कम गेली 31,000 रुपये तर नक्कीच दोन्ही स्थानिक संघात आहेत आणि दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सामना आहे कारण अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ जाऊन दाखल होतोय पहिला गडी बाद धावा धाव फलकावर त्या 4 तर जेव्हा झुंजार स्पोर्ट संघाचा पहिला गडी बाद झाला होता धावा होत्या धाव फलकावर त्या मात्र 1 मात्र सागर आणि जितू याची अप्रतिम फलंदाजी कौतुकास्पद फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत नागराज पहिला यश प्राप्त करतोय पुढचा चेंडू
लोकल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न बघायचा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो की नाही, मात्र धावछेद होण्याचा प्रसंग होता. सुदैव फलंदाजाचं एक चोरटी धाव घेण्याची नामसंधी प्राप्त करत होता आणि मात्र यश या फलंदाजाला मिळतोय. एका धावाने धाव फलक पुढे सरकतोय. पाच धावा रुपेश आणि केतन ज्याने पहिला षटक हाताळला होता, 15 धावा खर्च केल्या होत्या, तोच रुपेश आणि केतन. केतन लेफ्टी आहे, डावखुरा फलंदाज मुद्दाहून आत पाठवलाय, याला म्हणतात योग्य कॅप्टनशिप. डावीची जोडी नेहमी डोकेदुखी ठरते, काहीतरी घडणार, मोठे फटके खेळावेच लागणार. घे भरारी, हे फटके खेळायचेच आहेत. आणि केतन हा लेफ्टी जबरदस्त स्ट्रॉंग बॅट्समन आहे. तर 67 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ या संघाला. नागराज 4 चेंडू 5 धावा खर्च करतोय. ऑफ साइडला चेंडू मिड ऑफ रिझन मध्ये घातले होण्याचा प्रसंग होता, मात्र थोडीशी बिघाड येते जितू याच्याकडनं. मात्र एक धावा अप्रतिम गोलंदाजी, 17 धावांची गरज असताना अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षरण करतोय, देतोय गोलंदाज नागराज. 8 चेंडू आणि 6 धावा फक्त खर्च करतोय. लॉस कंपनी तर्फे कुणाल स्पोर्ट्स ला विजय झाल्यास 5000 रुपये, एकूण झाले 36000 रुपये कुणाल स्पोर्ट्स वर विजय ठरल्यावर. बघायचंय, आव्हान अवघड आहे मात्र अशक्य नाही, कारण क्रिकेट आहे, अनिश्चितचा गेम आहे. ऑन साइड ला चेंडू क्लिअर करतोय. लॉंग ऑन क्षेत्र, एक आगळी वेगळी शैली आपण पाहतोय. पंच बहिरे याच्याकडनं 6 धावांसाठी. लीलाधर मनेरा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सिक्सर आणि आता लागू झालेत पहिले 1000 रुपये सिक्सरला 1000. आम्ही वेडे झालोय, बोंबलून बोंबलून पैसेच बोंबलतोय. 31-36 कुणाल स्पोर्ट्स विजय ठरला तर विलास पाटील यांच्याकडून 2 भष्टपुष्ट बकरी बोकड बोकड 15-15 किलोचे 2 बोकड. आता ना मला तर हालत खराब येईल, माझ्याकडून मागतील हे पोरं. रुपेश आणि एक षटकार टोकलाय. एक चांगली बात वाटली, गोलंदाज चेंडू हळूवार सोडतोय, स्लोअर वन हे लक्षात ठेवा. चेंडूची गती कमी केली ना तुम्ही, गती चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, तर तुम्ही त्या लटकवाल. तुम्ही एकाच रॉंग मध्ये येता, शॉर्ट मध्ये येता, अशा वेळी चेंज ऑफ पेस हा एक मोठा मंत्र असतो गोलंदाजीचा. 12 धावा धाव फडकावर. स्वप्नील सारखे कोच आहे त्यांच्याकडे, नक्कीच मार्गदर्शन करतील, काहीतरी होणार. 18 चेंडू 55 धावा. 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता विजयासाठी. प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची गरज होती. 5 धावांनी संघ मागे पडतोय. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 55 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 55 धावा. एकंदरीत विचार केला तर 18.33 च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर. ना तर जर तरला क्रिकेट मध्ये थारा नाही. तुम्हाला सांगतो लेग साइड किती जवळ आहे माहितीये का, 22 मीटर आहे. हा लेफ्टी खेळतोय, पायात टाकलं तर त्यांनी पोचवलं म्हणून समजा. तर हा एक चांगला दर्जाचा फलंदाज आहे. ओ मिस्टाईल शो हवेमध्ये चेंडू आहे. ओ वाटलं होतं का नोमॅन लँड्स मध्ये हा चेंडू जाऊ शकतो, पडू शकतोय. मध्ये चांगला प्रयत्न झाला होता. सागर याच्याकडनं धावता झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, झडप घातली होती त्या शत्रक्षणाने, मात्र त्याच्या हातातून हा झेल सुटतोय. नक्कीच एक जीवनदान प्राप्त करतोय, एक संधी मिळतोय आपल्या फलंदाजीला धार प्राप्त करण्यासाठी. ती म्हणजे डावखुराचा फलंदाज केतन याला. तर 13 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 54 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे ते 17. आता झेल सुटला, अख्खा वाघबीळ का पायावर उभा राहिला, काय झेल सुटला. तमाम क्रीडा रसिकांचे, सर्व मान्यवर व्यक्तींचे या सामन्याकडे लक्ष लागणार आहेत, कारण हा स्थानिक संघ आहे, होम ग्राउंड आहे, आणि नक्कीच पाठीराखे देखील भरपूर आहेत, त्याचे या संघाचं मनोबल वाढवतात.
मात्र कोळशेत संघाचे देखील इथं पाठीराखे खूप आहेत, त्यांनी देखील सामना जिंकला तर भरपूर पारितोषिक लावलेत। बोकड कोंबडे रोख रक्कम बघूया रुपया काय करतोय वाघबिळचा। ओ मिस टाइम स्ट्रोक चेंडूच्या रेषेत येऊन खेळा, चेंडूवर येऊन खेळा, घुसून खेळावं लागतं टेनिस मध्ये, चेंडूच्या मागे यावं लागतं। हे भरारी असा शॉट नको, मगाशी त्यांनी कसं सल रेषेतून फटके खेळले, आता हीच कला कशी अवगत करतायत वाघबिळ संघ, ते पाहणं महत्त्वाचं। तर मोठा लक्ष आहे, दडपण दबाव येणार यात काही शंका नाही। पुढचा चेंडू हो जबरदस्त डिलिव्हरी, ब्रह्मास्त्राचा वापर केला, सरळ यष्ट्या उद्ध्वस्तचा फर्निचर उद्ध्वस्त करतोय रुपेश याचा, दोन गडी बाद 13 धावा। तर खडतर आणि निराशजनक फलंदाजी आपण पाहतोय, तर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हे दोन फलंदाज बाद होत आहेत आणि उतरतो तो पंकज वन ऑफ द स्टार बॅट्समन इन ठाणा डिस्ट्रिक्ट, याच्याकडे मजबूत इरादे आणि जबरदस्त ताकद आहे, याचं आम्ही कौतुक यासाठी करतो, याची फलंदाजी आम्ही पाहिली। हा एक खेळाडू जो कणा एक कणा वाघबिळचा आणि केतन डावी उजवी जोडी काहीतरी बोललं ते बघाशी, काहीतरी मंत्राचं आदान प्रदान झालंय, परंतु वेल बोल्ड बाय द बॉलर, परफेक्ट यॉर्कर या वेळेला ही महत्वपूर्ण डिलिव्हरी। शांतता सर्व बाजूला, शांतता सन्नाटा, कारण की परिस्थिती तशी आहे। पंकज क्षेत्रक्षण न्याळतोय, गाड तर बिलकुल घेणार नाही, त्याला माहिती आता फक्त समोरच्याला फटकवायचंच आहे, बघा काय घडतंय। तर नक्कीच 50 धावा असत्या, तर नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये, रोमांचक अजून वाढली गेली असती या सामन्याची। पुढचा चेंडू ऑन साइड ला, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, वन बॉल सह चेंडू अडवण्याचा टीमचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षणाने, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय तिथे। फक्त एकच धावावर समाधान मानतोय फलंदाज पंकज, आपला वैयक्तिक खाता उघडतोय, धाव फलक पुढे सरकतोय, 14 धावा। भावेश ठाकूर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये आलेत, एकूण 5000 रुपये नाही आमच्याकडे जमा झालेत, बघा काय घडतंय। इकडे पैसा तिकडे पैसा, मध्ये खेळाडू। तर कुणाल जबरदस्त गोलंदाजीचा मारा करतोय, तिखट मारा करतोय, म्हणाला काही हरकत नाही, कारण चार चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करतो गोलंदाज आणि एक गडी। ऑन साइड पहिला चेंडू लागल्याच्या नंतर अपील केली जाते, दाद मागितली जाते, मात्र साक्षात पंच सहमत नाही, मात्र एक लेग बायच्या स्वरूपात धावा येत आहेत, एका धावाने धाव फलक पुढे सरकतोय, 15 धावा। शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील, जो 2 षटकांचा खेळ संपला होता, कुणा झुंजार स्पोर्ट्स कोळशेत या संघाने 29 धावा कुठल्या होत्या आणि इथे जर बघितलं तर फक्त 15 धावा, आणि या 15 धावामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या गोलंदाज रुपेश याच्या, ह्या 15 धावा पहिल्या षटकामध्ये यायला हव्या होत्या, मात्र त्या धावा 1.5 चेंडूचा खेळ संपल्या नंतर येतात। पुढचा चेंडू ऑन साइड ला, चेंडूला लॉब केलाय, पायाचा किती धावांचा इशारा येतो, अधिकृत 2 धावांचा इशारा येतोय, 17 धावा। तर या 17 धावा पहिल्या षटकाला उभारायला हव्या होत्या कुणाल स्पोर्ट्स वाघबिळ या संघाने, तर 12 चेंडू आणि 50 धावांची गरज। शो थीम यांच्यातर्फे लाईव्ह टेलिकास्ट केले जाते, तर जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय, म्हणाला काहीच हरकत नाही, कारण 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे विजयासाठी। आज लाईव्ह टेलिकास्ट इन केबल नेटचे मंगेश वाळेंज यांना नक्कीच धन्यवाद दिला पाहिजे, मंगेश वाळेंज यांच्यातर्फे आज हे लाईव्ह टेलिकास्ट आमच्या इथून केलं गेलंय, आम्ही त्यांना धन्यवाद देतो। घर बसल्या दर्शक हे षटकार चौकार अक्षरशः अनुभवत असतील। थँक्यू मंगेश वाळेंज साहेब, इन केबल नेटचे सर्वे सर्वा श्री मंगेश वाळेंज। ठाण्याची जगवार लगेच परत आली पाणी देऊन, कारण की पाणी प्यायची आणि पाणी पाजायची वेळ एक दुसऱ्याला, ही सेमी फायनल आहे, जो हरला त्याचा कार्यभाग संपला, जो जिंकला तो पुढे।
प्रत्येक विकेटला 500 रुपये, कुणाल फळ विजय ठरला तर एकूण रक्कम 36,000, दोन दष्टपुष्ट बकऱ्या, अजून बरीच प्राइज आहे, आम्ही लिहून ठेवले, बघू कोणाच्या खात्यात काय जाते। बँक अकाउंट मध्ये पैसे जमा आहेत, चेक वर सही व्हायची बाकी आहे। कोण सही करता फाइनल ला एंट्री करताय। 12 चेंडू 50 धावा, प्रत्येक षटकात पाहिजे 25 धावा, 4 षटकार लागलेच पाहिजेत। तर अमोल येतोय तिसरा षटक घेऊन, फलंदाज केतन याच्यासाठी 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता विजयासाठी। लॉफ केलाय चेंडूला, शतरक्षण तैनात आणि सहज आणि सोप्या रीतीने हा झेल टिपतोय तो। आणखी दडपण आहे, दबाव आहे कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ या संघाकडे, यात मात्र काहीही शंका नाही। तर पहिला यश प्राप्त करतोय अमोल, नक्कीच कौतुक करेन ते जितू याच, कारण हा जो संघ आज जिथपर्यंत जो दाखल झालाय त्याचा श्रेय जातोय तो फलंदाज जितू याच्यासाठी। पहिल्या सामन्यामध्ये 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेले आणि त्याच्या जोरावर त्याच्या जीवावर हा संघ नक्की जवळजवळ अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय म्हणायला काही हरकत नाही, कारण 11 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज आहे। चला 500 रुपयाच्या पारितोषिक क्रिकेटचं आपला लागू झालं। डीजे आता वाजवायची वेळ फलंदाजांची आहे, फटाके, कारण ते वाजले नाहीत तर मग सामनाचा गेला। अजूनही वेळ गेली नाहीये, छोटं मैदान आहे, गोलंदाजांकडे आता जमीनचे बाजू हुई आहे। 11 चेंडू 50 धावा, तर नक्कीच वाटलं होतं का हा सामना एक चुरशीचा सामना आपण पाहू शकतो, उपांत्य फेरीचा सामना, कारण दोन बलाढ्य संघ होते झुंजार स्पोर्ट्स कोलशेत आणि कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ। मात्र हा सामना जर बघितला तर एक तर्फी विनोद भंडारी वन मॅन आर्मी याची भूमिका नक्कीच सागर आणि जीव शंकराला 5,000 रुपये, बॅक टू बॅक सिक्सर, बॅक टू बॅकच पाहिजे, एक थांबून एक मारलं तर संपलं। 11 चेंडू मध्ये जवळजवळ 8 षटकार ठोकावं लागतील या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर, आणि एक त्याच्यामध्ये चौकाराचा देखील समावेश असेल। एक बघा 11 चेंडू 50 हवा पाहिजेत हे पुरं इथे बसत दर्शक जाणतायत, परंतु आतमध्ये 11 खेळाडू आहेत त्यांना टेन्शन किती आहे, त्यांना माहिती 11-50 होऊ शकतात, ही महत्वाची क्रिकेटची कामगिरी आहे। आपल्याला पण माहिती 11-50 म्हणजे कठीण पेपर आहे, परंतु 11 खेळाडू जे आतमध्ये आहेत ना, 22 यांमध्ये जे चाललंय ना आतमध्ये, ते आतमधल्यांनाच माहिती आहे। बाहेरून बसून कॉमेंट्री करणं सोपं आहे हो, बाहेरून बसून कमेंट्स करणं सोपं आहे, आज जाऊन पराक्रम करणं कठीण असतं। 11-50 ही कठीण गोष्ट सहज साध्य होऊ शकेल, वाघबीळच्या वाघांना अजून डरकाळी फोडायची आहे। अमोल गोलंदाजी साठी येतोय, तर अमोल याची आठवण झाली, 13 धावांची गरज होती MCC स्पोर्ट्स या ग्राउंडवर आणि अमोलला 13 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केल्या होत्या आणि कुणाल स्पोर्ट्स हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय। तोच अमोल मध्ये इथे यश प्राप्त करतोय, कारण दडपण आहे, दबाव आहे आणि वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्लिअर करतोय क्षेत्र 6 धावांसाठी। मराठी गण लावणं फक्त 21 धावा धावफलकावर, प्रत्येक षटकाला 500 रुपये, पैसा सोडायचा, मॅच बघूया। पाठीराखे आहेत आणि नक्कीच या दोन षटकारी त्यांच्याकडनं त्याचा स्वागत सत्कार केला जातोय। आता सांगा इथे जेवढे दर्शक बसलेत त्यांना एकच प्रश्न, अजूनही कोण जिंकेल कोण हरेल कोणच बोलू शकत नाही। दोन सिक्सर का आले, सर्व एकत्र आले, याला म्हणतात डरकाळी।
मी मगा तुझ्या गुणाचं या मुलाचं कौतुक यासाठी करत होतो. याची खेळी आम्ही जवळून बघितली आहे. ऍज पर द क्रिकेट कॉमेंटेटर अनालिसिस आम्ही चांगलं करतो. आता जर हा परत सुटला तर हा 6 सिक्सर पण मारू शकतो. 10 चेंडू आणि 38 धावा फक्त 4 षटकार लागून देत. 9 चेंडू 38 धावा 9 चेंडू 38 हे मैदान छोटे आम्ही वारंवार का बोलतोय छोटा मैदान आहे. चुकला फटका तरी षटकाराला गेला आणि याची ताकद नक्कीच. 2 षटकार आणि एक टीम मीटिंग येण्याला भाग पाडला या फलंदाजाने. 9 चेंडू आणि 38 धावा. आता षटकार मारा विनोद भंडारी यांच्याकडनं. विनोद भंडारी प्रसन्न झालेत. मॅच जिंकलं कुणाल स्पोर्ट्स 20,000 एकूण रक्कम गेली ती यांची 45,000. एक धाव फुलटॉस चेंडूचा फायदा उठवला नाही. फुलटॉस होता. पंकज बघा स्वतः आहे त्याचा डावरा हात जो आहे डावा हात तो प्लॅस्टर मध्ये बांधलाय. त्याला दुखापत झाली नाही तर हात कडकडीतच होता. जेवढा झटका देईल तेवढा हात दुखणार. आणि बरोबर गोलंदाजी ओळखले त्याच्या पायावर मारा करताय. लगेच फुलटॉस डिलिव्हरी होती. मेजवानी होती. व्यवस्थित स्वाद घेता आला नाव चेंडू जातोय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला फील केला जातोय. फक्त एकच धाव कम्प्लीट केली जाते. नंदू याच्याकडनं वेल बॉल्ड बॉलर वेल बॉल्ड गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे. अशा प्रसंगी एकच चेंडू तुम्हाला तारक ठरू शकतो तो म्हणजे यॉर्कर. तुम्ही फलंदाजच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घ्या. ज्याला 54 वर चेंडू टाकणं समजतं तोच यॉर्कर. ज्याला क्रिकेटमध्ये कॅन्सर म्हणतात डिलिव्हरीला कॅन्सर, त्याला फक्त फलंदाज आपले स्टंप वाचू शकतो. हा चेंडू एकच अस्त्र आहे फलंदाजांना रोखण्यासाठी. बघूया काय घडतं. हा चेंडू सुंदर चेंडू पुन्हा यॉर्कर. समीकरण काय आलं बघूया. 6 चेंडू 35 धावा निर्णायक षटक. 6 35 6 च्या 6 षटकार पाहिजेत. कारण एकही वाईड चेंडू आला नाहीये. हे काय महत्वाचं बघा. 3 षटक झाली एकही वाईड चेंडू आला नाहीये. वाईड नाही नो नाही. 6 35 ही ट्रेनची वेळ नाहीये. ही समीकरण आहे. 6 चेंडू 35 धावा. सामना जिंकला कोणी हारला कोणी काही वांधा नाही. दर्शकांचं मनोरंजन जे झालंय ते जिंकण्यापेक्षा मोठं आहे. सर्वांच्या हाताच्या घड्या. थंडी वाढते म्हणून नजर फक्त मैदानावर. काही होऊ शकतं. स्थानिक संघ कुणाल स्पोर्ट्स आपल्या घरच्या मैदानात 6 चेंडू 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. सर्व ठिकाणी SMS गेले असतील, मेसेज गेले असतील, फेसबुकवर पण डिटेल गेली असेल. पटापट आजकाल पटापट जातात ना डिटेल्स. 6 35 पाहिजेत. बघूया काय घडतंय. चारो ओर शांती का माहोल. आणि गोलंदाज कोण आहे. उंच पुरा मजबूत बांध्याचा गणेश. इकडे पैसा तिकडे पैसा. नुसते पैसे ठेवले गेलेत आजूबाजूला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अजय पाटील काय तुला भेट ऑर्गनाइज केले. बघूया काय करते. 6 35 6 चेंडू 35 पहिला चेंडू ठरवेल. पहिला चेंडू ठरवेल सामन्याचं चरित्र. फर्स्ट डिलिव्हरी सांगेल का सामन्याचं भविष्य काय. पहिला चेंडू फार महत्वाचा. आणि हा पहिला चेंडू ठरवतोय फलंदाज बाद. पहिला चेंडू सरवतोय पंकज पादून तंबूत परततोय. आणि सर्वत्र आता निराशा पसरते वाघबिळच्या गोठामध्ये. वेल बॉल बाय द बॉलर.
आता पांच चेंडू आणि 35 धावा अशक्य प्राय लक्ष्य नंदू सामोर जातोय शेवटची पांच चेंडूची लढत झुंजार स्पोर्ट्स कोलशेत आता हळूहळू विजयाच्या मार्गावर अग्रेसर होतोय अजूनही जवळ क्षेत्ररक्षक लावण्यात आला नाही गोलंदाज गणेश उंचपुरा मजबूत बांधायचा आपल्या मार्गावर हवेत फटका मिश्रोक झेल होऊ शकतो बघूया दुसरा धक्का प्रत्येक विकेटला 500 काय नुसतं आता चार चेंडू 35 धावा आता हळूहळू हॅट्रिकला काय नाही हॅट्रिक होईल ना होईल विजय साजरा कोण करेल माहित नाही परंतु झुंजार स्पोर्ट्स कोलशेत आता 80% अजूनही सांगता येत नाही चार चेंडू काय करू शकतो चार 35 नो पडले तर वाईट पडले तर हाईट नोवर सिक्स मारली तर काही क्रिकेट मध्ये काही पॉसिबल आहे क्रिकेट आहे क्रिकेट काही पॉसिबल आहे क्रिकेट मध्ये परंतु आता ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आहे शारीरिक बॉडी लँग्वेज म्हणतात खांदे सुकलेले हे दिसतंय कुणाल स्पोर्ट वाघबीळच बॉडी लँग्वेज शोज द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन असं म्हणतात गणेश हॅट्रिक वर फार महत्वपूर्ण हॅट्रिक झाली तर हा हवेत फटका थळमेंच्या दिशेला चेंडू येतोय एक धाव तर नक्कीच मिळते एक जण समाधान मांडतात आता तीन चेंडू 34 धावा आता कठीण सुंदर गोलंदाजी गणेशची त्याच्यावर दडपण होत टेन्शन होत शेवटच्या षटकाच चांगला मारा करतोय तिखट आणि पेस वेगात मारा करतोय हा चांगला फटका हो दर्शन नाही स्ट्रोक क्लासिकल कवर ड्राईव्ह ओवर द लॉंग ऑफ अ फोर परंतु देर आहे दुरुस्त नाही आहे देर से आहे दुरुस्त नाही आहे आता दोन चेंडू आणि 29 धावा फक्त औपचारिकता बाकी आता औपचारिकताच चला एक चेंडू आणि आता कमीत कमी 26 ओके आता अंतिम फेरीत दाखल होण्याची फक्त क्षणभंगुर आता क्षणच बाकी आहे शक्यता कमीच आहे आता कुणालची बघा काय घडतंय हा चेंडू आणि या बरोबरच झुंजार स्पोर्ट्स कोलशेत इंटर इन द फायनल जीतू अभिनंदन जीतू प्लीज आप वीआईपी डाइस के पास आ जाए जीतू प्लीज बी फास्ट और पंकज वाघबिल के पंकज जीतू और पंकज आपके लिए इनामी राशि रखी गई क्या बात है सर्वत्र शांतता